त्यांच्या संयुक्त विद्यमान आहे हा कार्यक्रम अरेंज होतो आहे. आणि आज ज्याचा सत्कार झाला मी सर्वप्रथम आदरणीय रणधीर साहेबांना खूप खूप त्यांचा मी आभारी आहे. त्यांनी उत्कृष्ट असा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यांचे उपक्रम जे मी बघितले वाचले हा पब्लिक अपिअरन्सचा हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे आणि निश्चितच आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहे. आणि आज धनश्री बाळाचा वाढदिवससुद्धा साजरा केला तर सर्वांच्या वतीने तिला शुभेच्छा देतो, तिची उत्तरोत्तर प्रगती हो अशा शुभेच्छा व्यक्त करतो. आदरणीय मार्गदर्शक घाटोडे साहेब, कांबळे साहेब, अरविंदजी भोसले साहेब, सुतार साहेब, ओहळ साहेब, केळकर साहेब, वाघमारे साहेब, चितोळेजी, कलांडेजी, कलांडे मॅडम, लोहार मॅडम, या सर्व मान्यवरांनी जो सत्कार झालेला आहे त्यांचेसुद्धा मी आज अभिनंदन करतो. सर्व मान्यवरांना असे आभार व्यक्त करतो. आत्ताच आदरणीय कांबळे साहेबांनी जी सूचना मांडलेली आहे ती अत्यंत उत्कृष्ट सूचना आहे. सामाजिक न्याय असो, आदिवासी विकास विभाग असो किंवा कौशल्य विकास विभाग असो, या शासनाचे जे विविध डिपार्टमेंट आहे, विभाग आहेत, त्यांच्यामार्फत या धनश्री मल्टीपर्पज सर्व्हिसेस प्रशिक्षण जे सुरू केलेलं आहे त्यांना जर आपण एन जी ओचा दर्जा देऊ शकलो तर खरोखरच म्हणजे कारण काय शेवटी आर्थिक प्रश्न हे महत्त्वाचे असतात. असे कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात आयोजन करणं इथपर्यंत ठीक आहे पण नुसतं कार्यक्रम आयोजित करायलासुद्धा काय प्रश्न घ्यावे लागतात याची रणधीर साहेबांना किंवा आयोजकांना चांगली कल्पना आहे. कार्यक्रम आयोजित करणं हे काही सोपं काम नाही आहे, त्याच्यामागे आर्थिक पाठबळ असावं लागतं. आणि आत्ताच घाटोडे साहेबांनी जे मार्गदर्शन केलं, इतर वक्त्यांनी मार्गदर्शन केलं, जसं चाणक्याने सुद्धा सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा उत्तम याच्यावर ग्रंथ आहे प्रॉब्लेम ऑफ रुपी, आज त्यांचंसुद्धा मी स्मरण करतो. आज आमच्या वक्त्यांनीसुद्धा महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज इत्यादींचं वक्तृत्व जे कर्तृत्व आहे महाराष्ट्राला पुढे नेण्याचं यांचंसुद्धा मी स्मरण करतो. आदरणीय शिवाजी महाराजांचं या सर्वांबद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडं आहे. आणि सगळ्या या महनीय वक्त्यांनी शेवटी मनी मेक्स ए मॅन स्ट्रॉंग, पैशाशिवाय काहीही शक्य होत नाही. आणि बऱ्याचशे अर्थतज्ञांनी अमर्त सेनपासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सांगितलेलं आहे की खिशात, आत्ता जे साध्या भाषेत सांगायचं म्हटलं की चूल जर पेटवायची असेल, माझे सगळे महिला भगिनी वर्ग आहे त्याच्या त्यांना त्याच्यावर जी जबाबदारी असते, पुरुषांवर जी जबाबदारी असते, तर तिच्यात पैसे पाहिजे माणसाच्या तिच्यात. आणि जे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण झाल्याशिवाय हे शक्य होत नाही. आणि या दृष्टीने हा जो बेसिक विचार, मूलभूत विचार ध्यानात घेऊन आदरणीय रणधीर साहेबांनी जे रोपटं लावलेलं आहे आज खरोखर त्याचे फळं आपल्याला चाखायला निश्चितच मिळतील. आज अगदी छोटं रोपटं आहे ते, त्याच्यावर परतच आपल्याला काम करायचं आहे. आणि आज विशेषतः जे एन जी ओची जी सूचना आहे किंवा शासकीय योजनामध्ये धराशी मल्टीपर्पज मॅनेजमेंट प्रशिक्षण याचा कसा सहभाग होईल, तो याला कशी मान्यता मिळेल या दृष्टीने मी शासन स्तरावर जी अपेक्षा व्यक्त माझ्याकडून केली गेली याच्याबाबत मी निश्चितच प्रयत्न करेन. आज देशामध्ये बेकारीची समस्या, रोजगाराची समस्या प्रत्येक क्षेत्रात आहे, त्याची विविध कारणं आहे. मी बरेचसे उदाहरणं वगैरे लिहिले, रशिया, फ्रान्स, ब्रिटन, ज्या ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती झाली त्यानंतर ब्रिटनमधली ही समस्या बेरोजगारीची सुटली. तर रशियामध्ये निव्वळ बेरोजगारीमुळे 1917 रशियन क्रांती झाली, राज्यक्रांती झाली. हा बेरोजगारीचा जो प्रश्न आहे हा संपूर्ण जगाला भेडसावणारा फार मोठा प्रश्न आहे आणि भारताला सुद्धा. आता याची बरेच कारणं आहे, मी फार वेळ घेत नाही, बऱ्याच वक्त्यांना बोलायचं आहे. सुशिक्षित तरुण आज शासकीय सेवेकडे वळतो, त्याला शासकीय सेवाच पाहिजे असते. आय एस होणं, आय पी एस होणं हे काही फार सोपं काम नाही. इव्हन एम पी एस सीच्या पोस्टसुद्धा फार मर्यादित आहेत. त्यांनासुद्धा कित्येक तरुणांना अपॉइंटमेंट मिळत नाही. साहेब मी तुम्हाला नम्रपणे सांगतो, परीक्षा पास होऊनसुद्धा 2-2 वर्ष 3-3 वर्ष त्याची अपॉइंटमेंट मिळत नाही. एकेका पोस्टसाठी मध्ये मी रेल्वेचं कुठे लिहून आणलं होतं की रेल्वेमध्ये एका 100 जागेसाठी काही लाखाच्या वर अर्ज आलेले होते. आज ही परिस्थिती देशाची आहे, ही देशाची परिस्थिती बदलण्याचा आज त्यांनी जो ध्यास घेतलेला आहे रणधीर साहेबांनी आणि या संघटनेच्या मार्फत, ते खरोखर उत्तम काम करतायत. बऱ्याचशा समस्या आहेत, आता बेरोजगारीच्या समस्या का होतात हे सर्वांना कारणं आपल्याला माहीत आहे. विशेषतः आहे वाढती लोकसंख्या, शिक्षणाचा प्रसार,
याची कमी रोजगाराची कमी निर्मिती शेतीकडे खरंच आपलं दुर्लक्ष झालेलं आहे. निव्वळ शेतीवर अवलंबून राहून आता भागणार नाही. शेतीला जोडधंदे असलेच पाहिजे, तरच ही शेती फायदेशीर आहे. गाठोडे साहेबांना विदर्भातली शेती माहीत आहे, तर तिथल्या वातावरणामुळे तिथे फारसे जोडधंदे नाही. पण आज पश्चिम महाराष्ट्रातले बरेचसे मी फिरून आलो, दौरे केले, डेलिगेशनसोबत सगळं जाऊन आलो. फॉरेनमध्ये सुद्धा सगळ्या देशांमध्ये आम्ही जाऊन शेतीचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये शेतीला जर पूरक उद्योगधंदा जर असला, जोडधंदा असला, दुधाचा असो, कुक्कुटपालनाचा असो, व्यवसायाभिमुख जर शेती असली तर ती शेती फायदेशीर आहे. कारण निसर्गाचा लहरीपणा नंतर सरकार तर मुळात मला याच्या संदर्भात असं वाटतं आपले मान्यवर मार्गदर्शन करतील. त्याच्यामध्ये जो शिक्षण जे आपण घेतो नुसत्या डिग्र्या घेऊन साहेब काहीही उपयोग होणार नाही. नुसत्या भिंतीवर लावायला डिग्र्या आहेत, या शिक्षणापासून स्वतःचा आर्थिक लाभ माणूस काहीतरी कमवू शकला पाहिजे असं व्यवसायाभिमुख शिक्षण पद्धतीवरचा आपण स्वीकार केला पाहिजे. यासाठी शिक्षणाच्या धोरणामध्येच मूलभूत बदल घडवून आणणं फार महत्त्वाचं आहे. नुसतं कागदी शिक्षण घेऊन काही उपयोगाचं नाही. मध्ये मी शिक्षणाच्या कोर ग्रुपला होतो, त्यावेळेसुद्धा हे सजेशन मी केलं होतं की कागदी शिक्षण घेऊन, डिग्र्या मिळवणारं शिक्षण घेऊन, PhD मिळवणारं शिक्षण घेऊन त्याचा काहीही उपयोग नाही. ज्या शिक्षणापासून पैसा मिळत नाही, आपली आर्थिक क्षमता वाढत नाही, आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत नाही, त्या शिक्षणाला माझ्या मते काहीही अर्थ नाही. आणि त्याच्यामुळे तंत्रशिक्षण, त्या तंत्रशिक्षणावर जोर दिला पाहिजे, व्यवसाय शिक्षणावर जोर दिला पाहिजे. आणि आज ज्या हॉटेल मोफत हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण केंद्र जे एवढं मोठं महागडे शिक्षण आज मोफत आपण साहेबांच्या माध्यमातून देतो, शिलाई मशीनचं वाटप करतो, ज्याला महिला स्वयंपूर्ण होतात, बचत गटाच्या माध्यमातून करतो, अशा प्रकारच्या कौशल्य विकासावर आधारित जर शिक्षण पद्धती आपण आज स्वीकारली तरच समाजाचा विकास होईल. आणि त्या दृष्टीने आपल्याला पुढे जायचं असं मला वाटतं. बरंच बोलण्यासारखं आहे आणि आज मला जे हे दिलं गेलं आहे, माहिती दिली गेली आहे, मोफत हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण केंद्र कामधेनू ज्ञानदीप इन्स्टिट्यूट इंदापूर कमवाव शिक्षा या योजनेअंतर्गत बरंचसं काम याच्यामध्ये होतं आहे. आपल्याला बरंचसं पुढे जायचं आहे. त्याच्यामध्ये राजहंस एज्युकेशन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे, असे बरेचसे कोर्स आपल्या धनंजय साहेबांनी आणि त्यांच्या टीमनी पुढे नेलेले आहेत. पुढे जायचं आहे आपल्याला, खूप कार्य करायचं आहे याच्यामध्ये. पण निश्चितच शासन स्तरावर जे आपल्याला जी मदत लागेल, मान्यता लागेल, त्या दृष्टीने मी निश्चित प्रयत्न करेन. आणि या दृष्टीने सर्वांना मी साहेबांना, गाठोडे साहेबांना, सर्व पदाधिकाऱ्यांना मी आश्वासन देतो. आणि आपण निश्चित सगळ्यांनी प्रयत्न करून एकत्र पुढे जाऊया. कार्यक्रमाला बराच वेळ झालेला, तर मी माझं सगळ्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. धनश्री मल्टी मल्टीपर्पज सर्व्हिसेस संचलितच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि माझं थोडक्यात आठवणीला आभार म्हणून भाषण करतो.